नमस्कार मित्रांनो, सेल्फ स्टडी फ्री एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज परत तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण औरंगाबाद पोलीस जिल्हा भरती 2016 मधील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 2016ची आहे, याचा अर्थ असं नाही की आगामी परीक्षेसाठी महत्त्वाचे नाही। आगामी परीक्षेसाठी सर्व प्रकारच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागील सर्व जिल्ह्याची संपूर्ण प्रश्नपत्रिकेचे ॲनालिसिस करणे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपण 2016 ते 2019 पर्यंतचे सर्व जिल्ह्याची प्रश्नपत्रिकामधील काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे बघणार आहोत। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे पुढील व्हिडिओची लिंक सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। औरंगाबाद जिल्हा पोलीस भरती 2016, प्रश्न क्रमांक 1, हवेमध्ये ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 21%। हवेमध्ये ऑक्सिजनचे वायूचे प्रमाण हे 21% आहे। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते देशाचे नाव नाही? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वेस्ट इंडिज। वेस्ट इंडिज हे कोणतेही देशाचे नाव नाही। प्रश्न क्रमांक 3, सूर्याची किरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 8 मिनिटे। सूर्याची किरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी हे 8 मिनिटे लागतात। युमुंबा हा खेळ कोणत्या खेळाचा संघ आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, युमुंबा हा कबड्डी खेळाचा संघ आहे। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनार नाही? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आसाम। आसाम या राज्याला समुद्र किनारा नाही। प्रश्न क्रमांक 6, फॉर्म्युला 1 हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कार रेसिंग। फॉर्म्युला 1 हे कार रेसिंग खेळाशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र राज्याचा रेल्वे अर्थसंकल्प कोण सादर करतो? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्याचा रेल्वे अर्थसंकल्प हा वित्तमंत्री सादर करत असतो। प्रश्न क्रमांक 8, नुकताच कोणता भारतीय इस्मात शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कैलास सत्यार्थी। 2016 नुसार भारतीय इस्मात शांततेचा नोबेल पुरस्कार हा कैलास सत्यार्थी यांना मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक 9, राजीव गांधी जीवनदायी योजना कशा संबंधित आहे? तर राजीव गांधी जीवनदायी योजना ही आरोग्य संबंधित आहे। भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जिम कॉर्बेट। भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प हा जिम कॉर्बेट होय। महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शेकरू। महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी हा शेकरू होय। ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतातर्फे वैयक्तिक खेळात सुवर्णपदक प्राप्त एकमेव व्यक्ती कोण? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2016 नुसार ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतातर्फे वैयक्तिक खेळात सुवर्णपदक प्राप्त करणारा एकमेव व्यक्ती हा अभिनव बिंद्रा होय। विम्बल्डन स्पर्धा कोठे खेळविल्या जातात? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इंग्लंडमध्ये। विम्बल्डन स्पर्धा हे इंग्लंडमध्ये खेळविल्या जातात। विश्वचषक T20 स्पर्धेत 2 विजेतेपद मिळवणारा संघ कोणता? तर विद्यार्थी मित्रांनो, 2016 नुसार विश्वचषक T20 स्पर्धेत 2 विजेतेपद मिळवणारा संघ हा वेस्ट इंडिज होय। प्रश्न क्रमांक 15, भारताला एक दिवशी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोणकोणत्या वर्षी विजेतेपद प्राप्त झालेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1983 आणि 2011। तर 2016 नुसार भारताला एक दिवशी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत 1983 आणि 2011 या वर्षी विजेतेपद प्राप्त झालेलं आहे।
आगामी काळात कोणत्या वर्षी आशियाई देशामध्ये विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आयोजित होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, कतार. 2016 नुसार आगामी काळात कतार आशियाई देशामध्ये विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आयोजित होणार. प्रश्न क्रमांक 17, जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोठे आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही. तर मित्रांनो, जल व भूमी व्यवस्थापन संस्था ही औरंगाबाद येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 18, भारतामध्ये निर्माण झालेली सर्वात नवीन राज्य कोणते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तेलंगणा. 2016 नुसार भारतामध्ये निर्माण झालेले सर्वात नवीन राज्य हे तेलंगणा होय. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, परभणी. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ हे परभणी येथे आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रायगड. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. सध्या सुरू असलेला सुलतान अझलन शाह कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हॉकी. 2016 नुसार सुरू असलेला सुलतान अझलन शाह कप हे हॉकी खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 22, नागालँड राज्याची राजधानी कोणती? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कोहिमा. नागालँड राज्याची राजधानी ही कोहिमा होय. कृष्णा व कोयना नद्यांना संगम कोठे आहे? तर प्रश्न क्रमांक 23 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कराड. कृष्णा व कोयना नद्यांचा संगम कराड येथे आहे. खालीलपैकी कोणते शहर गोदावरी काठी नाही? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नगर. नगर हे शहर गोदावरी काठी वसलेले नाही. प्रश्न क्रमांक 81, विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न जे क्रमांक आहे हे प्रश्न पत्रिकेनुसार आपण घेतलेलं आहे, त्यामुळे वर खाली होऊ शकता. तर 24 नंतर आपण डायरेक्ट 81 या प्रश्नाकडे वळूया. तर 81 हा प्रश्न काय ते बघूया. राजस्थानमधील दिलवार मंदिर कोणत्या धर्माचे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जैन. राजस्थानमधील दिलवार मंदिर हे जैन धर्माचे आहे. प्रश्न क्रमांक 82, दिल्लीचा सुलतान अल्तमशची मुलगी कोण? तर विद्यार्थी मित्रांनो, 82 याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रजिया बेगम. दिल्लीचा सुलतान अल्तमश याची मुलगी रजिया बेगम ही होय. दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलविणारा राजा कोण? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 83 याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मोहम्मद तुघलक. दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलविणारा राजा हा मोहम्मद तुघलक होय. प्रश्न क्रमांक 84, दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होय? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हम्पी. दक्षिणेकडील विजयनगर राज्याची राजधानी ही हम्पी होय. बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हसन गंगू. बहमनी राज्याची स्थापना ही हसन गंगू यांनी केली. प्रश्न क्रमांक 86, मुघल सत्ता स्थापन करणारा राजा कोण? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बाबर. मुघल सत्ता स्थापन करणारा राजा हा बाबर होय. प्रश्न क्रमांक 87, सरपंच होण्यासाठी किमान वय किती पाहिजे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 21 वर्ष. सरपंच होण्यासाठी किमान 21 वर्ष असणे अनिवार्य आहे. प्रश्न क्रमांक 88, जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाळ किती असतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2.5 वर्ष. जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाळ हा 2.5 वर्ष असतो. प्रश्न क्रमांक 89, खासदार निवडण्यासाठी मतदाराचे वय किमान किती असावे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 18 वर्ष. खासदार निवडण्यासाठी मतदाराचे वय किमान 18 वर्ष असणे अनिवार्य आहे. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नागपूर. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे भरते. प्रश्न क्रमांक 91, हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृती ठिकाणी आज कोठे आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पाकिस्तान. हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृतीचे ठिकाणे पाकिस्तान येथे आहेत. प्रश्न क्रमांक 92, प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी कोठे होती? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पैठण.
प्राचीन भारतातील सातवान घराण्याची राजधानी ही पैठण येथे होती. प्रश्न क्रमांक 93, टिपू सुलतानचा मृत्यू कोणत्या युद्धात झाला होता? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, श्रीरंगपट्टणा. टिपू सुलतानचा मृत्यू हा श्रीरंगपट्टणच्या युद्धामध्ये झाला होता. प्रश्न क्रमांक 94, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बुध. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह हा बुध आहे. प्रश्न क्रमांक 95, कोणत्या पदार्थावरती चुंबकीय परिणाम होत नाही? तर याचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक 4, रबर. रबर पदार्थावरती चुंबकीय परिणाम होत नाही. प्रश्न क्रमांक 96, युरियामध्ये कोणता अंश आढळतो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नत्र. युरियामध्ये नत्र हा अंश आढळतो. प्रश्न क्रमांक 97, अणुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, युरेनियम. अणुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून युरेनियमचा वापर करतात. प्रश्न क्रमांक 98, पाण्याचे ऋणसूत्र काय आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, H2O. प्रश्न क्रमांक 99, अग्निशमन वायू म्हणून कशाचा वापर करतात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कार्बन डायऑक्साईड. अग्निशमन वायू म्हणून कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. प्रश्न क्रमांक 100, गोबर गॅस संयंत्रामधून कोणता वायू मिळतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मिथेन. गोबर गॅस संयंत्रामधून मिथेन हा वायू मिळतो. या पद्धतीने आपण औरंगाबाद जिल्हा पोलीस भरती 2016 काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे बघितले आहे. या पद्धतीने आपण 2016 2019 सर्व जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेमधील काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे बघणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ, घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.